क्रिकेट हा तर लुटूबुटचा खेळ कुठे आहे ऑलिम्पिक्समध्ये असं क्रिकेटचे हेटर्स आणि तसे तुम्हाला खूप भेटतील हे कायम हिणवत असतात क्रिकेटला जरी क्रिकेटमध्ये एकशे आठ आंतरराष्ट्रीय संघ असले तरी क्रिकेट हा ऑलिम्पिकमध्ये अजूनही समाविष्ट केलेला खेळ नाही एकदा झाला होता एकोणीसशे साली जेव्हा आपण सगळ्यांना आठवतंय काय झालं ते त्याच्यामुळेच क्रिकेटला ऑलिम्पिक मध्ये समावेश करण्यासाठी एक चळवळ सुरू झालेली आहे आणि या ऑलिम्पिक चळवळीचा एक महत्वाचा टप्पा पुढच्या दहा दिवसात आपल्याला उलगडताना दिसणार आहे बर्मिंगम मध्ये तर मंडळी मी अमोल कराडकर आज तुम्हाला सीसीबी के एक्सप्लेनर मध्ये सांगणार आहे कॉमनवेल्थ गेम्स मधील महिला क्रिकेटच्या समावेशाबद्दल तुम्हाला हवं असलेलं सर्व काही भी क्रिकेट आणि बरच काही तर मंडळी महिला क्रिकेटचा कॉमनवेल्थ गेम्स मध्ये समावेश झाला तरी कसा यावेळेस पहिल्यांदा कॉमनवेल्थ गेम्स मध्ये महिला क्रिकेट दिसणार आहे एकदा दिसलेलं होतं क्रिकेट याच्या आधी एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली क्वालालंपूर मध्ये जेव्हा योगायोगाने किंवा दुर्दैवाने भारत पाकिस्तान खेळत होते टोरंटो मध्ये सहारा कप आणि त्याच वेळेस मध्ये भारताचा दुसरा संघ कॉमनवेल्थ गेम्स साठी गेला होता जेव्हा ती झाली होती ओडीआय फॉरमॅट मध्ये सोळा संघ खेळले होते भारत काही सेमीफायनलला पोहोचला नव्हता हात हलवत परत आला कट टू दोन हजार बावीस महिला क्रिकेटचा समावेश झालेला आहे आणि यावेळेस आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल आणि कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन हे दोघे जण याच्यात इंटरेस्टेड आहेत आपल्याला सगळ्यांना आठवण करून देतो की दोन हजार अठ्ठावीस मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिक्समध्ये क्रिकेटचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे समावेश व्हावा यासाठी अजूनही एक लॉबी काम करत आहे आणि त्याच्यासाठीच कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला क्रिकेटचा समावेश हा एक महत्वाचा टप्पा आहे पण ते झालं तरी कसं तर प्रत्येक कॉमनवेल्थ गेम्समध्ये लोकल ऑर्गनायझिंग कमिटीला तीन खेळांचा समावेश करायची मुभा असते त्याच्यामुळे बर्मिंगहॅम मध्ये एकदा खेळ होताना नक्की झाले कॉमनवेल्थ गेम्स ज्याला आपण सगळेजण राष्ट्रकुल खेळ सुद्धा अशा पद्धतीने माहिती आहे आप आपल्याला सगळ्यांना तर कॉमनवेल्थ गेम्स बर्मिंग बर्मिंगहॅम मध्ये इंग्लंड मधल्या लोकल ऑर्गनायझिंग कमिटीने सांगितलं की आम्हाला महिला क्रिकेटचा समावेश करायला हवा आहे त्याच्यामुळे आठ देश या स्पर्धेसाठी आठ देशांची स्पर्धा महिला क्रिकेटमधील होणार आहे त्याच्याकरता क्वालिफिकेशन सिस्टीम साधी होती की इंग्लंड अर्थात क्वालिफाय झाले होस्ट म्हणून त्याच्यानंतर आय सी सी मधल्या क्रमवारीत पहिले सहा देश जे होते इंग्लंड सोडून ते समाविष्ट झाले आणि आठव्या देशाकरता क्वालिफिकेशन टुर्नामेंट झाली पाच देशांची त्या स्पर्धेतून श्रीलंका क्वालिफाय झाले आणि त्याच्यामुळे आपल्याला कॉमनवेल्थ गेम्स मध्ये आठ महिला संघ खेळताना दिसणार आहेत कुठले आहेत ते आठ संघ हो सांगतो तर आठ संघांची विभागणी केलेली आहे चार संघांच्या दोन गटांमध्ये त्याच्यात पहिला गट जो आहे ज्याला आपण ग्रुप ए असं संबोधणार आहोत त्याच्यात आहे ऑस्ट्रेलिया भारत बार्बेडोस पाकिस्तान अरे बार्बेडोस कुठून आलं थांबा थांबा सांगतो आधी दुसरा ग्रुप सांगतो न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका इंग्लंड आणि श्रीलंका हे आठ देश कॉमनवेल्थ गेम्स मध्ये महिला क्रिकेटमध्ये एकमेकांसमोर भिडणार आहेत अर्थात फॉर्मॅट सिंपल आहे चार देशांचे दोन ग्रुप्स त्याच्यामुळे प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येक संघ उर्वरित तीन देशांशी एक एकदा सामना खेळणार आणि सेमीफायनल्सचे विनर्स एकमेकांशी खेळणार गोल्ड मेडल मॅच फायनल म्हणू नका गोल्ड मेडल मॅच आणि त्याच्याच आधी काही वेळ च ग्राउंड ज्या ग्राउंडचा सुंदर व्हिडिओ गौरव जोशींनी मागच्याच महिन्यात आपल्याला वर सादर केला त्या एजबॅस्टनवर फायनलच्या काही क्षण आधी होणार आहे ब्रॉन्झ मेडल मॅच कारण काय शेवटी तीन मेडल्स साठी डिसिप्लिन जे गेम्स असतात तिकडे सर, सर्व सर्व स्पर्धा खेळल्या जातात त्याच्यामुळे ब्रॉन्झ मेडल मॅच ही महत्वाची ठरणार आहे तर आता येऊया बार्बेडोस अरे बार्बेडोस कसं काय वेस्ट इंडिज का नाही तर मित्र हो लक्षात ठेवा वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये एक एक संघ आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परंतु त्याच्यात विविध देशांचा समावेश आहे त्याच्यामुळे जेव्हा वेस्ट इंडिज आंतरराष्ट्रीय नुसार वेस्ट इंडिज पहिल्या सहा मध्ये डायरेक्ट क्वालिफिकेशन झालं तेव्हा कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशननी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डला सांगितलं की तुम्ही ठरवा कुठला संघ क्वालिफाय होणार तेव्हा असं ठरलं होतं की कॅरिबियन कॅरिबियन रिजन मध्ये असं ठरलं होतं की ते त्यांच्यात एक स्पर्धा घेणार आणि क्वालिफिकेशन स्पर्धा सर्व देशांची कॅरेबियन रिजन मधल्या आणि त्यातला विजेता संघ कॉमनवेल्थ गेम्सला जाणार मग आला कोविड आणि त्याच्यामुळे असं झालं की जी शेवटची महिलांची टी ट्वेंटी स्पर्धा होती कॅरेबियन मधली डोमेस्टिक स्पर्धा म्हणूया आपण रिजनल म्हणूया त्याचा जो विजेता संघ आहे बार्बेडोस की ज्याची आता कर्णधार जी आहे ती आता वेस्ट इंडिजची कर्णधारही आहे ज्याच्यात तिचं नाव आहे हेली मॅथ्यूज आणि वेस्ट इंडिजची महान ऑलराऊंडर डियांड्रा डॉटिन देखील त्याच संघात आहे या दोघींचा समावेश असलेला संघ येणार आहे कॉमनवेल्थ गेम्सला भारताचा शेड्यूल काय तर सांगतो सांगतो एक मिनिट थांबा तर कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला क्रिकेट होणार आहे एकोणतीस जुलैपासून सात ऑगस्ट पर्यंत आणि स्पर्धेची सुरुवात होणार आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत बलाढ्य ऑस्ट्रेलिया जे अर्थात गोल्ड मेडलचे नंबर एक चे दावेदार आहेत त्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा त्याच्यानंतर एकतीस जुलै रविवार येस एकतीस जुलै रविवार दुपारी साडेचार वाजता ब्लॉक करा कॅलेंडर भारत विरुद्ध पाकिस्तान भारत विरुद्ध पाकिस्तान हा जेवढा पुरुष क्रिकेटमध्ये अथवा इतर खेळांमध्ये विशेषतः हॉकी जेवढा अटीतटीचा सामना असतो तेवढा अजून महिला क्रिकेटला ग्लॅमर प्राप्त झालेला नाही परंतु हा सामना भारतासाठी तेवढाच महत्वाचा आहे जेवढा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा आहे आणि भारताचा शेवटचा सा सामना असणार आहे तीन ऑगस्टला बारबिडोस विरुद्ध या तीन मधले कमीत कमी दोन सामने भारताने जिंकले तर त्यांचे मेडल्सचे होप्स अबाधित राहतील नाहीतर जे झालं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पुरुष संघाचं तीच नामुष्की हरमनप्रीत कौरच्या संघावर यावेळेस देखील येऊ शकते परंतु जसं मी म्हणलं तसं भारताचं काही झालं तरी विशेष फरक पडत नाही महिला क्रिकेटचे तुम्ही जर पाठीराखे असाल किंवा क्रिकेटचे पाठीराखे असाल तर जस्ट होप करा की ह्या स्पर्धेला प्रतिसाद चांगला मिळतो तुम्ही फॉलो करा तुम्ही बघा आणि त्याच्यामुळे झाला जर फायदा होणारे क्रिकेटच्या ऑलिम्पिक मधील समावेशाला दोन हजार अठ्ठावीस अथवा दोन हजार बत्तीस साली तोपर्यंत क्रिकेट खरंच आलं किंवा नाही आलं तरी अशा अशी अशी आशा, आशा करूया की सीसीबी के मात्र तेव्हाही चालू असेल त्याच्याकरता तुम्हाला काय करायचंय तुम्हाला तुमचा सपोर्ट दाखवायचा आहे लाईक शेअर सबस्क्राईब करून आणि त्याचबरोबर तुमचा अभिप्राय नोंदवायला विसरू नका आपलं फेसबुक पेज इंस्टाग्राम हँडल आणि ट्विटर हँडल आहे सीसीबी के मराठी तर मंडळी आत्ता थांबूया तुम्ही मात्र ऐकत रहा, बघत रहा, आमची वाट पाहत रहा.